नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बदलापुरातील दत्त चौक परिसरात शिवसेना नगरसेवक जयप्रकाश टांगसाळकर यांच्या नवतरुण नवरात्र उत्सव मित्रमंडळाने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी उत्तम देखावा सादर केलाय। या वर्षीच्या देखाव्यात त्यांनी केदारनाथाची प्रतिकृती उभारली आहे। बदलापूर च्या लोकांना नवरात्र नवतरुण मित्रमंडळाकडून हार्दिक शुभेच्छा। मंडळाचं नाव आहे नवतरुण नवरात्र उत्सव मित्र मंडळ आणि 29 वर्ष आम्ही इथे साजरं करतोय। रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती असते। संध्याकाळी 8:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत गरबा डान्स चालू असतो आणि चांगला महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम असतात। असा बोंडला असतो, अष्टमीला होमहवन असतं, सत्यनारायणची पूजा ही शेवटच्या दर्शाच्या आदल्या दिवशी होते आणि बदलापूरमध्ये विविध प्रमुख पाहुणे नगरसेवक प्रतिनिधी मंडळी या मंडळाला इथे भेट देतात आणि मोठ्या उत्सवात हा आपला सण इथे साजरा होत असतो। माजी नगरसेवक मिलिंद नार्वेकर व भाजपा नगरसेविका मुग्धा नार्वेकर यांच्या दत्तवाडी सेवाभावी संस्थेने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले आहे। नमस्कार, आता आपण आलो दत्तवाडी सेवाभावी संस्थे इथे। आपल्यासोबत आहेत मंगेश आळेकर। आपण त्यांच्याशी आता बातचीत करून जाणून घेऊया की त्यांच्या नवरात्रीबद्दल व त्यांच्या देवीबद्दल काय म्हणणे आहे। आमचं हे आता 14 वर्ष आहे आणि खूप नवरात्र 14 वर्ष चालू आहे आणि ह्या देवीची आम्हाला एवढी ही आदिशक्ती आहे, आम्हाला एवढी प्रेरणा मिळाली आहे। ह्या नवरात्रोत्सव आम्ही हे मंदिर बांधलं आहे, खूप ह्या पूर्ण आमच्या परिसर जनतेला परिसर संपूर्णपणे एवढा पाठिंबा आहे आम्हाला आणि आमचा उत्सव एवढा म्हणजे लहान मुलांनी एवढा भरलेला असतो नेहमी की काय विचार सोय नाही। प्रचंड म्हणजे संपूर्ण उत्सव आहे आमच्या या परिसरात। एवढ्या मोठा उत्सव आम्ही 9 दिवस थाटामाट्याने साजरा करतो। निरनिराळे कार्यक्रम आमच्याकडे असतात। हो, मुलांसाठी लहान मुलं स्पर्धा असतात, महिलांच्या स्पर्धा असतात, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ खूप काही असतं, खूप काही ऑर्केस्ट्रा असतो। नेहमी रोजच्या रोज 9 दिवस आमच्या भर गच्च कार्यक्रमाने भरलेला असतो आमचा कार्यक्रम। असा आमचा 9 दिवसाचा उत्सव आहे आणि विसर्जन मिरवणूक तर बदलापूर आमची देखणी विसर्जन मिरवणूक आमची असते। दर अशी विसर्जन तुम्हाला पुढे बघायला मिळणार नाही। अशी सुंदर विसर्जन मिरवणूक एकदम शिस्तबद्ध अशी मिरवणूक आमची असते नेहमी। बस आमच्या मंडळात एवढंच वैशिष्ट्य आहे आणि आमच्या मंडळात जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं ही सगळ्या जनतेला मी विनंती करतो। एवढा आमचा उत्सव बघावा जनतेने। मुग्धाताई नार्वेकर यांच्या आहेत, त्यांचं पण प्रचंड सहकार्य आहेच आणि माजी नगरसेवक मिलिंद नार्वेकर माजी उप नगराध्यक्ष होते, त्यांचंही प्रचंडही म्हणजे 24/7 इथे ते असतातच 9 दिवस। आमची आता यावर्षी दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही मिरवणूक निघते, सायंकाळी 5 वाजता निघते। यावर्षी थोडासा एक वेगळा आम्ही विसर्जन मिरवणूक आम्ही विचार केलेला आहे आणि त्यावर आम्ही मिरवणूक काढतोय आणि आम्ही बदलापूर विकासला जाहीर आमंत्रण करतो की आमची विसर्जन मिरवणूक बघायला यावंच।
सिनेमिक फॅन्स क्लबतर्फे दत्त चौकात भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. यात असंख्य महिलांनी सहभाग घेतला. बदलापूर शहरात प्रसिद्ध असलेल्या गावदेवी मंदिरात नवरात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. या मंदिरात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर येथील भक्तगण देवीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येत असतात. यावर्षी या मंदिरातील पहिल्या आरतीचा मान भाजपाचे माजी शहराध्यक्ष जयवंत मुठे व नगरसेविका सौ मिनल मुठे यांना देण्यात आला. बदलापूर पूर्व मोहपाडा येथे बरेच वर्षांपासून पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. या समस्येकडे लक्ष देत नरहरी पाटील यांनी 2 दिवसांपूर्वीच मजिपराकडे मोर्चा काढला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून पाण्याची समस्या लवकरच सोडवण्यात येईल. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.